बीड जिल्ह्यातल्या आष्टीत विवस्त्र महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जमिनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समजतंय. धस कुटुंबियांनी पीडित महिलेच्या कुटुंबाच्या जमिनीवर दावा सांगितल्यामुळे निर्माण झालेल्या वादातून महिलेचे कपडे फाडल्याची माहिती समोर येते. मात्र पोलिसांनी या प्रकाराला अजूनही दुजोरा दिलेला नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी दखल घेतलेली आहे. यावेळेस एक सगळ्यात महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या आष्टीत विवस्त्र करून एका महिलेला मारहाण केल्याची देखील माहिती समोर येते आहे. तर यावेळेस आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. विष्णू, आपण बघतोय की 4 जणांवर गुन्हा दाखल झाल्याचं कळत आहे. आतापर्यंत काय अपडेट या व्हिडिओ नंतर समोर आलेले आहेत? पोलिसांनी दखल घेतली आहे का आणि आता पोलिसांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? अत्यंत धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल आणि या गोष्टीची दखलही पोलिसांनी घेतली. 2 दिवसानंतर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 4 जणांची नावं देखील आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलीस मात्र समोर येऊन बोलायला तयार नाहीत. राजकीय दबाव स्पष्टपणे असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यामुळेच पोलीस बोलत नसावेत अशी प्राथमिक माहिती समोर येते, कारण बोलायला ते तयार नसल्यामुळे त्यांची माहिती समोर येत नाही. मात्र ह्या सगळ्या प्रकारानंतर बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली. बिलकुल, धन्यवाद विष्णू आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अद्यापही पोलीस मात्र कुठलीही प्रतिक्रिया या प्रकरणाची देत नसल्याचं दिसतं. छत्रपतींचा विचार म्हणजे